युरोविजन किडनी सुपर स्पेशालिटी अँड आय केअर क्लिनिक संगमनेर डॉक्टर योगेश संभाजी तोरकडी पाटील दुर्बिणीद्वारे मुतखडा प्रोस्टेट मूत्रनलिकेच्या शस्त्रक्रिया वारंवार होणारे लघवीचे इन्फेक्शन वरील उपचार आणि सुनता शस्त्रक्रिया कॅन्सरच्या सर्व शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक आणि लेझरद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया एव्ही फिस्ट्युला सर्जरी कॅपडी पोटातील नळी टाकण्याची शस्त्रक्रिया संपर्क पहिला मजला मौनी कॉम्प्लेक्स डॉक्टर सचदेव सोनोग्राफी जवळ जनता मार्ग संगमनेर चौऱ्याऐंशी एकशे नव्याण्णव छत्तीस शून्य शून्य तीन संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासने या ठिकाणी विजेच्या धक्क्यानं तीन गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी एकोणावीस नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास घडली डोळासने गावांतर्गत असणाऱ्या बागवानमळा या ठिकाणी सलीम बाबूभाई तांबोळी हे आपल्या कुटुंबासोबत रफीक कादर बागवान यांच्याकडे वाट्यानं शेती करतात तर शेती करत असताना आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तांबोळी यांनी सोयाबीन पिकातून मिळालेल्या पैशातून मागील आठ दिवसांमध्ये एक लाख पंधरा हजारांच्या दोन गायी खरेदी केल्या आणि त्यांच्याकडे पहिली घरची एक गायी होती अशा तीन गायी त्यांच्याकडे होत्या तर शुक्रवारी रात्रभर होत असलेल्या पावसामुळे गायींच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडला करंट उतरला आणि त्यामध्ये तीन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना तांबोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी घराबाहेर धाव घेतली आणि सर्व्हिस केबल कट करून विजेचा प्रवाह बंद केला मात्र तीनही गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यामध्ये तांबोळी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर महावितरण याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सलीम तांबोळी यांनी केली आहे बागवनाच्या मळ्यात वाटेकरी असून म्हणून मी घर घरासाठी हातभार लावण्यासाठी मी आता पंधरा दिवस झाले तेव्हा पंधरा दिवस पूर्वी दोन गाया आणल्या एक लाख पंधरा हजाराच्या दोन गाय आहे एक गायी घरची आहे ती तिची साधारण ती किंमत पन्नास हजार रुपये आहे रात्रीच्या चार वाजता पाऊस चालू असताना विजेच्या झटक्यामुळं माझ्या तीन गाया दगावल्या तर शा शासनाने किंवा मा वीज महामंडळाने सहकार्य करावा एवढं नुकसान झालेलं आहे म्हणा तर सहकार्य करावा एवढीच विनंती नाही या घटनेची माहिती मिळताच घारगाव एकचे उपअभियंता निखिल शेलार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव